प्रथम प्रतिक्रिया माझी अशी आहे की खऱ्या अर्थानं जी महाराष्ट्राची लालपरी लाडकी लेक मानल्या जाते, जर त्या खुर्चीवर बसलेल्या मंत्र्यांना जर गेले 20-22 दिवस जर कळत नसेल तर ह्या महाराष्ट्राचं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलंच नाही. आणि जो आमचा सर्वसामान्य कर्मचारी आहे तो त्याच्या हक्कासाठी भांडतोय, तो त्याचा हक्क आहे, तो यांचा जर असा गैरसमज असेल तो आम्हाला भीक मागतोय. तर त्या कर्मचाऱ्यांना महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करू मी आपल्या पुढे सरकारकडे विनंती करते. गेले 20 वर्षापासून एसटी शासनात सामावून घेण्यासाठी सर्व कर्मचारी बांधव लढत आहेत. तसेच माझे या संपात सहभागी असलेले माझे पप्पा व इतर कर्मचारी बांधव ह्या जाळ्यात अडकलेल्या आहेत. पण आज खऱ्या अर्थाने मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या वाक्याप्रमाणे इतरचे सर्व कर्मचारी लढत आहेत. सरकारला एवढंच सांगायचं की आमच्या मुलाबाळांकडे पहा, आमच्याकडे नका बघू, आमच्या मुलांच्या भविष्याकडे तरी बघा. आम्ही 8 हजारात कसं घर चालवायचो? राऊ साहेबांनी काल सांगितलं की एवढ्या पगारात तुम्ही समाधानी राहा. आम्ही राहू ना समाधानी, पण तुम्ही 2 महिने तुमचं कुटुंब चालवून टाका 8-10 हजारामध्ये. हो, आम्हालाही मुलंबाळ आहेत, आम्हालाही सासू सासरे आहेत, आम्हालाही घर चालवायचंय. सर्व काही करता येतं, सर्व काही सोंग आणता येतं, पैशात सोंग आणता येत नाही. हो साहेब, आमचं एवढंच मागणी आहे, फक्त शासनात विलीनीकरण करा. अहो, खूप वेदना आहेत आमच्या. आम्ही तुम्हाला मायबाप समजतो. आम्ही रडायचं कुणाकडे, मागायचं कुणाकडे? तुम्ही आमचे मायबाप आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे मागतोय. एकजुटीचा